विकास अघाड़ी की ब्रजमुट बैठक को 3 दिन बाकी है। बैठक की तैयारियों समीक्षा की विधायक अभिजीत वंजारी ने आज मीडिया से बात करते हुए उन्होंने कहा कि नागपुर में ब्रजमुट की सभा के संभाजीनगर की सभा से 2 गुना लोग शामिल होंगे। महाविकास आघाड़ी में तीनों पार्टियों के नेता बैठक की तैयारियों में जुटे हुए हैं। कांग्रेस नेता पूर्व मंत्री विधायक सुनील केदार को इस बैठक की जिम्मेदारी सौंपी गई है और वह इसके लिए जी तोड़ मेहनत भी कर रहे हैं। इससे सत्ताधारियों में खलबली मची हुई है। बिल्कुल तसे स्वागत है। खरं म्हणजे या विरोध करण्याचं काही कारण नाही। लोकशाहीमध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक राजकीय पक्ष आले गेले, अनेक राजकीय पक्षांनी आपापल्या पद्धतीनं लोकशाहीच्या पद्धतीनं या देशामध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न केला, समाजकारण करण्याचा प्रयत्न केला। अनेक मोठ्या मोठ्या सभा त्याही काळामध्ये झाल्या। पंडित जवाहरलाल नेहरू असतील, इंदिरा गांधी असतील, राजीव गांधी असतील, नरसिंहराव असतील, अटल बिहारी वाजपेयी असतील किंवा मनमोहन सिंग असतील, सर्वांच्या काळामध्ये सत्ता असताना सुद्धा विरोधकांनी मोठ्या प्रमाणामध्ये सभा घेतल्या। परंतु या पद्धतीनं रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी मैदानाचा विरोध करणे, जागेचा विरोध करणे आणि कुठलेही कारण नसताना विरोध करणे, असा हा पहिल्यांदा हा प्रकार घडलेला आहे। आणि म्हणून ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीची वाटचाल या देशामध्ये सुरू आहे की लोकशाही त्या ठिकाणी संपूर्णाचं कटकारस्थान आहे आणि फक्त हम सो करे कायदा, आम्ही जे ठरवू आम्ही जे म्हणू तीच पूर्व दिशा, हा जो आग्रह आहे हा चुकीचा आहे। आणि म्हणून त्याचं प्रत्युत्तर देण्यासाठी या ठिकाणी ही महाविकास आघाडीची ही लोकशाहीच्या माध्यमातून ही सभा आहे। तिन्ही पक्षांच्या नेतृत्वांमध्ये, तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी महाविकास आघाडी ही पुढची राजकीय वाटचाल करणार आहे। त्या त्या भागामध्ये ज्या ज्या या ठिकाणी संघटनांचं किंवा पक्षांचं प्राबल्य आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही तशी ती आर्मची अरेंजमेंट आहे। औरंगाबादमध्ये आम्ही शिवसेनेला त्या ठिकाणी प्रथम स्थान दिलं असेल। या ठिकाणी नागपूर शहरामध्ये काँग्रेसचा हा जो काही बालेकिल्ला आहे, विदर्भ हा बालेकिल्ला आहे, या दृष्टिकोनातून सुनील केदार साहेबांना आम्ही संयोजक केलेला आहे। या ठिकाणी अमरावतीमध्ये यशोमती ठाकूर काँग्रेसचे आमदार आहेत, माजी मंत्री आहेत, त्यांना आम्ही संयोजक केलेले आहेत। मुंबईच्या सभेमध्ये आदित्य ठाकरेजींना त्यांना त्या ठिकाणी संयोजक केलेला आहे। पुण्यामध्ये अजितदादा पवार यांना संयोजक केलेला आहे। आणि म्हणून सर्वसमावेशक तिन्ही पक्षाला योग्य त्या ठिकाणी स्थान मिळेल, योग्य त्या ठिकाणी त्यांची भूमिका राहील, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी महाविकास आघाडीची ही रणनीती आहे आणि हा रणनीतीचा भाग आहे। संभाजीनगर में पहले सत्ताधारियों ने सांप्रदायिक दंगे कराने की कोशिश की ताकि संभाजीनगर में सभा ना हो। नागपुर में महाविकास आघाड़ी की ताकत देखकर सत्ताधारियों की अब नौटंकी शुरू हो गई है, ऐसा भी वंजारी द्वारा कहा गया। नाही, कृष्णाभाऊंचं असं आहे की इथले जे स्थानिक आमदार आहे भाजपचे, त्यांच्या आता जमिनीखालची त्यांची वाळू सरकलेली आहे आणि म्हणून त्यांना आता ती भीती वाटायला लागलेली आहे की महाविकास आघाडीची सभा ज्या पद्धतीनं औरंगाबादमध्ये झाली, ज्या मोठ्या प्रमाणामध्ये झाली आणि जनतेचा, सर्वसामान्य लोकांचा, नागरिकांचा मोठा उत्साह त्या सभेला मिळाला, तसाच उत्साह या ठिकाणी नागपूरमध्ये आहे। नागपूर डिव्हिजनची ही सभा आहे, त्याच्यामुळे 6 जिल्ह्यातनं लोकं उत्स्फूर्त याला प्रतिसाद देत आहे आणि 6 जिल्ह्यातनं लोकं मोठ्या प्रमाणावर येणार आहे। महाविकास आघाडीची जी काही वाटचाल आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर, किंवा लोकसभेची निवडणूक असेल किंवा महानगरपालिकेची आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असेल, या सर्व निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जे काही वातावरण आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये आहे त्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची सभा आहे आणि म्हणून लोक उत्साही आहे। आणि म्हणून इथेही पूर्व नागपूरच्या मी कालही सांगितलं की मी इथनं विधानसभेची निवडणूक लढलेलो आहो आणि अनेक लोक, अनेक कार्यकर्ते उत्साही आहेत, त्यांना या ठिकाणी सभा पाहिजे आहे खरं म्हणजे। आणि मी कालही सांगितलं की या ठिकाणी या ग्राउंडला, या मैदानाला कुठलाही धक्का लागणार नाही आणि जे काही याच्यामध्ये डागडुजी करायची गरज पडली किंवा त्याला आणखीन निधी देण्याची गरज पडली तर मी याच्या या निधीतनं, माझ्या निधीतनं, आमदार निधीतनं या ग्राउंडला आणखीन चांगलं करेल। आणि खरं म्हणजे ज्यांनी या 15 वर्षामध्ये या ग्राउंडवर 1 रुपयाचा गेरू लावला नाही, त्यांनी महामेरू म्हणायचं आणि त्यांनी म्हणायचं आणि त्यांनी विरोध करायचा हे काही बरोबर नाही। हे नागपूर सुधार प्रन्यासचं मैदान आहे आणि अनेक राजकीय पक्षांच्या या सभा होत राहतात किंवा अनेक कार्यक्रम होत राहतात आणि त्याच धर्तीवर आमची ही सभा होणार आहे। लाखोच्या संख्येने लोक या ठिकाणी या सभेमध्ये येणार आहे। महाविकास आघाडीला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्याच्यामुळे मी सांगितलं की 6 जिल्ह्यातले कार्यकर्ते, नेते, त्यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये मीटिंग घेतलेल्या आहेत, सभा घेतलेल्या आहेत, प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहेत आणि त्यामुळे ज्या पद्धतीची तयारी आपण सगळेजण या ठिकाणी पाहत आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नेते येणार आहे। महाविकास आघाडीच्या सर्वच्या सर्व राज्यातले नेते, मग ते काँग्रेस पक्षाचे नेते असतील, नानाभाऊ पटोले असतील, सुनील केदार साहेब असतील, त्या ठिकाणी अजितदादा असतील, जयंत पाटील साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, आदित्य ठाकरेजी असतील, हे सर्व नेते या ठिकाणी येणार आहे। आणि लोकांनाही उत्सुकता आहे की ज्या पद्धतीचं राहुलजींवर जी कारवाई या देशामध्ये झालेली आहे ती एकतर्फा कारवाई आहे, ती लोकशाहीला धरून न झालेली कारवाई आहे आणि म्हणून त्या पद्धतीचं वातावरण आहे त्याला प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी लोकशाहीच्या माध्यमातून या ठिकाणी महाविकास आघाडीची जी सभा आहे ते लोकांना नेमकं ऐकायचं आहे की महाविकास आघाडीची भूमिका काय, महाविकास आघाडीची वाटचाल कशा पद्धतीने समोर जाणार आहे हे लोकांना ऐकून घ्यायचं आहे।
नाही, आमची भूमिका स्पष्ट आहे. या ठिकाणी सभा होणार आहे, त्याच्यामध्ये कुठलाही किंतु परंतु कोणाच्यामध्ये असण्याचं काही प्रश्नच नाही. आणि म्हणून ज्या पद्धतीनं आम्ही सर्वजण आता या ठिकाणी ग्रामीणचे नेते ग्रामीणच्या भागामध्ये सभा घेऊन आले आहेत, नुक्कड सभा घेत आहेत, गडचिरोली जिल्हा असेल, चंद्रपूर असेल, वर्धा असेल, गोंदिया असेल, भंडारा असेल, त्या त्या जिल्ह्यातले सर्व नेते, सर्व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी या कामाला लागलेले आहेत. आणि म्हणून उत्स्फूर्त चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मोठ्या स्वरूपामध्ये ही जय्यत अशी या ठिकाणी सभा होणार. कॅमेरा पर्सन अजित कुवार के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज, नागपूर.